वीडियो पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। मुळात कोविडचा हा जो काही भ्रष्टाचार असला तरी देखील त्याची पाळामळ खूप खोलवरती पोहोचलेले आहेत। या मागे कोण आहे, याचं नेमकं काय कारण आहे, कशा प्रकारचा भ्रष्टाचार झालाय याची चौकशी भाजपचे नेते किरीट सोमय्या गेल्या अनेक वर्षांपासून करत होते, परंतु आता यापुढे जे काही अधिकारी आहेत त्यांना देखील ईडीला सामोर जावा लागणार आहे। नेमका कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला या संदर्भात किरीट सोमय्या आपल्याशी बोलतील। सर, काय नेमकं कारण आहे, कसा भ्रष्टाचार झालाय? संजय राऊत नी त्यांचे पार्टनर सुजित पाटकर की लाईफलाईन हेल्थकेअर हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीला 100 कोटीचे कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिले। 38 कोटी रुपये या कंपनीत येऊन त्यांचे बेनामी कोण चहावाला कोण झोपडपट्टीत राहणारा पिऊन यांच्या खात्यात गेले आणि ते पैसे शेवटी उद्धव ठाकरेचे राईट हँडच्या खात्यात गेले। कोविड सेंटर घोटाळा संबंधात ऑगस्ट महिन्यात मुंबई पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे माझी FIR घेतली। 140 दिवस मुंबई म्युनिसिपल कमिशनर इकबाल चहलनी हे सगळे डॉक्युमेंट दाबून ठेवले होते, म्हणून मुंबई महापालिकेच्या विरोधात इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असो, मुंबई पोलीस असो कि ईडी असो, कंपनी मंत्रालय या सगळ्यांनी नोटिसेस काढल्या। आता मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहलनी कबूल केलाय, आज ते सगळ्यांना सगळे पेपर पोहोचवणार। सर, ईडीच्या मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती, अगर कधीपासून ही चौकशी सुरू झाली आणि कोणकोण अधिकारी यामध्ये आहेत, ईडीच्या रडारवरचे काही अधिकारी काय सांगा? आपली माहिती चुकीची आहे। फेब्रुवारी 2022 मध्ये मी आझाद मैदान कोर्टात केस दाखल केली होती, न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आणि चौकशीच्या आदेशानंतर ऑगस्ट मध्ये पोलिसांनी FIR केली। हे FIR झाल्यानंतर सगळ्या एजन्सीसना आपली कारवाई चौकशी करावी लागते। इकबाल चहलनी हे दाबण्याचा प्रयत्न केला होता, आता चौकशी गतीने सुरू होत आहे, महिनाभरात ज्यावर कारवाई दिसणार। जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्या संदर्भात पुढील महिन्याभरामध्ये नक्कीच निश्चित कारवाई होईल आणि भ्रष्टाचार फायेल असा विश्वास किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरून कल्पेशचा विकास काटे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।